नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्ही स्कूलच्या या प्लॅटफॉर्मवरती. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा क्रॅश कोर्स, आपल्या 10वीच्या एक्झामची तयारी. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात केलेला आहे आपला जो बीजगणित आहे, गणित भाग एक यामधील बीजगणितातील धडा पहिला, त्याला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी आतापर्यंत आधीच्या व्हिडिओज मधून पाहिलेल्या आहेत. काय काय आपण पाहिलं? त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की दोन चलातील रेषीय समीकरणे कशा पद्धतीने ओळखायची, कोणत्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणणार, ही गोष्ट आपण पाहिली. जसं की फॉर एक्झाम्पल इथे एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू हे काय आहे? दोन चलातील रेषीय समीकरण आहे. यामध्ये आपण कंडिशन कोणकोणती पाहिली होती? पहिली कंडिशन आपण काय चेक करतो की जे ह्याच्यामध्ये किती चल दिलेले आहेत, दोन दिलेले आहेत का, किती दिलेले आहेत, दोन चलातील आहे का, येस आहे, त्यांच्या प्रत्येकाची कोटी किती आहे, त्यांची पॉवर किती आहे, वन आहे का, ती आपण व्हेरीफाय करतो. त्याच्यानंतर ए इज नॉट इक्वल टू झिरो ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये का, त्याच्यानंतर बी इज नॉट इक्वल टू झिरो ही सुद्धा कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का, ह्या कंडिशन आपण पाहत होतो. ओके, म्हणजे आपल्याला समजत होतं की ते जे समीकरण आहे ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही. त्यानंतर आपण काय पाहिलं, हे जे समीकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण, ह्याचा जो ग्राफ आहे तो कसा येतो, एकदम स्ट्रेट लाईन येतो, असंही स्ट्रेट लाईन येते, अशी असते किंवा अशी येईल, अशी कशी येईल. त्याच्यानंतर जर आपल्याला दोन हे जे समीकरण आहे त्यांचं आपल्याला उकल काढायची असेल, तेव्हा आपण काय पाहिलं, ह्या दोन समीकरणाची लाईन ज्या ठिकाणी भेदते, ज्या ठिकाणी छेदते, तो जो पॉइंट आहे ती आपली काय आहे, उकल आहे. ओके, त्यानंतर आपण सुरुवात केली होती आलेख पद्धत आपण ऑलरेडी पाहिली आणि आपण काल सुरुवात केलेली आहे क्रेमरची पद्धत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच क्रेमरची पद्धत जी आहे पुन्हा आपण त्याची रिव्हिजन घेऊया आणि काल जे तुम्हाला होमवर्कला न्यूमेरिकल दिलं होतं ते आपण एकदा रिवाइज करून पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी हे न्यूमेरिकल होतं तुम्हाला होमवर्कला दिलेलं. काही विद्यार्थ्यांचा डाऊट होता याच्यामध्ये, तर मी पुन्हा एकदा ते समजून सांगणार आहे. याचं काहींना उत्तर नाही काढता आलं, काही टेन्शन घ्यायचं नाहीये. आता हे डिटर्मिनंट कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो, एकदा खाली आणि मग वर, हो की नाही? एकदा खाली जायचं मग वर यायचं, कसं बरं सोडवायचं आपण हे. चलो अभी हम देखते इसे कैसे सॉल्व्ह करणार आहे. बघा याच्यामध्ये काय करणार आपण, आधी एक पहिला कंस लिहा, वजा दुसरा कंस असेल, ठीक आहे. पहिल्या कंसामध्ये काय असेल, खाली म्हणजेच दोन रूट वर्गमुळात तीन गुणुले तीन वर्गमुळात तीन, ओके, वजा दोन गुणुले नऊ. आता विद्यार्थी मित्रांना काही नाही ते कन्फ्युजन झालं होतं. काय झालं होतं, जेव्हा आपण इकडे मल्टिप्लाय करतो, आता दोन गुणुले नऊ म्हणजेच काय, सी गुणुले बी आपण पाहिलं होतं ना. आता तुम्ही सी गुणुले बी लिहा किंवा बी गुणुले सी लिहा, व्हॅल्यू काय बदलणार आहे का, नाही. म्हणजे ह्याला तुम्ही नऊ गुणुले दोन असंही लिहू शकता. आलं लक्षात, ज्या विद्यार्थ्याचा डाऊट होता, दोन गुणुले नऊ लिहा किंवा नऊ गुणुले दोन लिहा असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या असतात, त्यावेळी तुम्हाला असं कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं असतं, उलटं दिलेलं असतं, तेव्हा तुम्ही डोकं लावायचं, दोन गुणिले नऊ लिहा किंवा नऊ गुणिले दोन लिहा, काही हरकत नाही. जर त्या ठिकाणी दोन लिहिलेलं असेल आणि एक तुम्हाला इथे रिकामी जागा असेल, त्या ठिकाणी तुम्ही नऊ लिहिणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची, ठीक आहे. चलो आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं. काही विद्यार्थ्यांनी इथे कन्फ्युज झालं की याचा गुणाकार काय होईल, दोन रूट तीन आणि तीन रूट तीनचा गुणाकार काय होईल. तर वर्गमुळातल्या जेव्हा आपण यांची, आता हे दोन्ही पण काय आहेत, वर्गमुळात आहे, म्हणून आपण त्यांना काय लिहिणार, समान वर्गमुळात लिहूया. दोन आणि तीनचा गुणाकार दोन गुणुले तीन आणि वर्गमुळात तीन गुणुले तीन. आता हे वजा नऊ दुने अठरा, ओके. चलो तीन दुने सहा, वर्गमुळात किती झाले, तीन त्रिक नऊ वजा अठरा. आता पुढे बघा, सहा गुणुले रूट नऊ म्हणजेच काय, हा कुणाचा वर्ग आहे, हा तीनाचा वर्ग आहे. सहा गुणुले तीन वजा अठरा, साहित्रिक अठरा, तर अठरा वजा अठरा तुमचं उत्तर काय बनलं, शून्य. तर याचं उत्तर काय आलं, बी बरोबर शून्य. आलं लक्षात, हा तुमचा होमवर्कचा न्यूमेरिकल होता. आय थिंक भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना समजलं नव्हता म्हणून एकदा मी रिवाइज करून घेतलं, ठीक आहे. चलो आता आपण काय पाहत होतो की दोन चलातील रेषीय समीकरणाची जी उकल काढायची ती क्रेमरच्या पद्धतीने कशी काढायची, त्यासाठी आपण शॉर्टकट ट्रिक्स काही पाहिल्या होत्या. कोणकोणत्या आपण ट्रिक्स पाहिल्या होत्या याच्यामध्ये, तर पहिली ट्रिक आपण डी कसा शोधायचा ते पाहिलं. आधी डी काढा, त्याच्यानंतर डीएक्स काढा, ओके. डीएक्स नंतर काय होता, डीवाय होता, ओके. चलो अभ्या पहिला तर आपण रिकॉल करून घेऊया. डी काढण्यासाठी काय करायचं, थोड्या वेळ सी वन सी टू ला विसरून जायचं. आधी हे म्हणजेच काय, ऍज इट इज ए वन ए टू बी वन बी टू,
पण ह्याच्या आधीची स्टेप काय, तुम्हाला जे समीकरण दिलेलं आहे ते या फॉर्मॅटमध्ये आहे का ते पाहणं, नसेल तर या फॉर्मॅटमध्ये लिहिणं, ए वन ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्मॅटमध्ये आहे का, सी तिकडे असं लक्षात ठेवायचं, ओके, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्मॅटमध्ये आहे का, नसेल तर त्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आणि हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. चलो डी पहिल्यांदा आपण पाहिला, ए वन ए टू बी वन बी टू, ओके, म्हणजेच काय, सी वन ला थोडा वेळ विसरून जाऊया, हे जे शिल्लक राहतं याच्यामध्ये हे तुमचं डी झालं. डी एक्स काय, एक्स ला विसरायचं आणि त्याच्या जागी सी ला घेऊन यायचं, म्हणजे इथे काय, सी वन सी टू आणि उरलेला तसाच बी वन बी टू. पुढे डीवाय काय होता, डीवाय म्हणजे वाय ला थोड्या वेळ विसरायचं आणि इथे ए वन एक्स तसाच लिहिणार, ए वन ए टू आणि हे सी वन सी टू, ओके, समजलं. आणि याची उकल कशी काढतो, एक्स बरोबर फॉर्म्युला काय होता, डी एक्स बाय डी आणि वाय बरोबर डी वाय बाय डी. सोपं आहे की नाही, काय अवघड आहे, हा जस्ट फॉर्म्युला आपण आता रिकॉल करून पाहिला. आता आपण काही जे न्यूमेरिकल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूया याच्यावरही, ओके. पुन्हा एकदा हा फॉर्म्युला जसं तुम्हाला इथे दाखवलाय, डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू, डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू आणि डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू, ओके, आणि एक्स बरोबर डी एक्स बाय डी डी एक्स बाय डी डी वाय बरोबर डी वाय बाय डी. विद्यार्थी डी काढतात, डी एक्स काढतात, डी वाय काढतात, पण एक्स आणि वाय काढायचं विसरून जातात, गोंधळायचं नाही, एक्स ची व्हॅल्यू पण काढायची, एक्स बरोबर डी एक्स बाय डी आणि वाय बरोबर डी वाय बाय डी, ओके. चलो आता आपण काही न्यूमेरिकल्स पाहूया प्रॅक्टिकली. त्याच्या आधी ही पद्धत एकदा लक्षात ठेवूया, क्रेमरची पद्धती वापरून एक सामायिक समीकरणे सोडवण्याची रीत. यामध्ये दिलेली समीकरण पहिल्यांदा एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या स्वरूपात लिहायचं. कधी लिहायणार, तुम्ही जेव्हा ते या स्वरूपात नसेल तेव्हा, जर ऑलरेडी स्वरूपात असेल तर ऍज इट इज लिहायचं. त्यानंतर डी ची व्हॅल्यू काढायची, डी नंतर डी एक्स नंतर डी वाय या निश्चयकांच्या किंमती काढायच्या. त्यानंतर एक्स बरोबर डी एक्स बाय डी, वाय बरोबर डी वाय बाय डी, ओके, यानुसार एक्स आणि वायच्या किंमती काढा, ओके. चलो आता आपण ही जी कृती आहे ती करून पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कृती आहे तुम्हाला 3 मार्काला विचारली जाऊ शकते, ओके, ऍज इट इज हे पडू शकतं परीक्षेमध्ये, कारण हे ऑलरेडी तुमच्या बुकमध्ये आहे आणि हे जे न्यूमेरिकल आहे ऍज इट इज एक्झामला पडू शकतं, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न बघा काय आहे, निश्चयक पद्धतीने, काल मी तुम्हाला काय सांगितलं, जे तुम्हाला समीकरण सोडवायचं आहे तुम्हाला ते मेन्शन केलेलं असतं कोणत्या पद्धतीने सोडवायचं, बघायचं आधी हे कोणत्या पद्धतीने सोडवलेलं आहे. जर तुम्हाला इथे निश्चयक पद्धतीने सांगितलं, आता इथे बघा त्यांनी काय केलंय, निश्चयक पद्धत सांगितलंय, क्रेमरची पद्धती सांगितली का, नाही, मग तुम्ही गोंधळून जाल, निश्चयक पद्धत बाबा ही कोणती, आम्ही अभ्यासलीच नाही, आम्हाला शिकवलंच नाही निश्चयक पद्धत काय, आम्हाला तर आमच्या सरांनी क्रेमरची पद्धत शिकवली होती. नाही, निश्चयक पद्धतीलाच क्रेमरची पद्धत म्हणतात किंवा क्रेमरच्याच पद्धतीला निश्चयक पद्धत म्हणतो, याला डिटर्मिनंट मेथड ही इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, ओके. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा, गोंधळायचं नाही, ओके, वेगळं नाव आलं तरी गोंधळायचं नाही. एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा, ओके. चलो बघा, इथे वाय अधिक दोन एक्स वजा 19 बरोबर 0 हे आपलं पहिलं समीकरण आणि 2x वजा 3y अधिक 3 बरोबर 0 हे आहे आपलं दुसरं समीकरण. आता याची उकल काढूया. दिलेली समीकरणे ए एक्स प्लस बी वाय सी बरोबर सी या स्वरूपात पहिल्यांदा लिहूया, ठीक आहे. चला, लिहिलेले का त्यांनी बरोबर, आता आपण लिहूया. बघा बरं, हे त्या फॉर्मॅट नव्हतं आणि हे सुद्धा फॉर्मॅटमध्ये नव्हतं. बघा बरं, इथे कोण आहे, सी या घरात आलाय, तिकडे घेऊन चला. आता एकदा मी तुम्हाला रिकॉल करून देतो, ओके, हे इक्वल टू द साईन आहे. अधिक जेव्हा तिकडे जातो तेव्हा तो वजा होतो, वजा जेव्हा तिकडे जातो तेव्हा अधिक होतो, इथे गुणाकार असेल तिकडे जाऊन भाग्यकारात जातो, इकडे भागाकार असेल तिकडे जाऊन गुणाकार होतो. लक्षात राहील, अधिक वजा वजा अधिक, गुणुले भागिले आणि भागिले गुणुले, उलट त्याचं सेम तसंच तिकडनं इकडे येताना, वजाचं इकडे येताना अधिक होतं, अधिकचं इकडे येताना वजा होतं, भागाकाराचं इकडे येताना गुणुले होतं आणि गुणाकाराचं इकडे येताना भागाकार होतं. यस, गुणे केले तिकडे भागाकार. यस, समजलं, हे लक्षात राहील. काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पण डाऊट होता, त्यामुळे मी एकदा जस्ट याची सुद्धा रिवाईज करून दिलं, ओके. काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहणार आहोत आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही, अगदी सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं इक्वेशन लिहिलंय का बघा बरं, त्यांनी ऑलरेडी कृतीमध्ये दिलेलं आहे, 2x अधिक वाय बरोबर 19 हे माझं आहे पहिलं इक्वेशन, पहिलं समीकरण, जे आपण ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे.
पुढचं समीकरण बघा, 2x - 3y + 3। आता अधिक तीन तिकडे जाऊन काय होणार, वजा तीन होणार, कारण तू इकडे जाऊन अधिक आहे तिकडे जाऊन वजा होईल। ओके, सो 2x - 3y = -3 हे माझं दुसरं या ठिकाणी इक्वेशन आलंय। ठीक आहे, चलो आता आपल्या डी ची व्हॅल्यू काढायची। डी साठी काय आपण लक्षात ठेवलं होतं, सी वन सी टू ला थोडा वेळ विसरायचं, फक्त याच्यावरती फोकस करायचं। काय आहे, 2 आणि 2 लिहा, इथे 2 आहे, इथे कोणी नाही म्हणजे कोण असतो, वायच्या सोबत 1 असतो, म्हणून इथे 1 लिहिणार। ठीक आहे, 2 2 1 - 3। आता काय, खाली वर बघा, इथे काय लिहिलं, -3 त्यांनी लिहिलं म्हणजे इथे कोण येणार, 2 येणार। आता इथे 2 त्यांनी लिहिलंय म्हणजे इथे कोण येणार, 1 येणार। ओके, 3 2 6 अधिक वजा वजा, गुणाकारामध्ये कसं, अधिक वजा वजा, 3 2 6 - 6 या ठिकाणी आले। ठीक आहे, चलो आता -2 * 1 काय होणार, -2 होणार, सो या ठिकाणी -2 आले। -6 - 2 वजा वजा अधिक, चिन्ह कुणाचं, मोठ्याचं, मोठा कोण आहे, 6 6 आणि 2 8, चिन्ह मोठ्याचं, म्हणून या ठिकाणी किती होणार, इथे -6 - 2 म्हणजे 6 आणि 2 8, पण इथे आला आपला आन्सर -8। ठीक आहे, चलो आगे चलते है अभी हम, आता आपण पुढे जाऊया। पुढे काय काढायचं आपल्याला, dx काढायचं आहे। ठीक आहे, चलो आता dx साठी काय करायचं, x ला थोडा वेळ विसरायचं आणि त्याच्या जागी आता इथे वॅकन्सी झाली ना, सीट रिकामी झाली ना, मी इथे कोण येणार, पुढच्या घरातले येऊन इथे बसणार, पुढच्या डब्याची जागा आहे, म्हणून 19 आणि -3 इकडे येतील, C1 C2 इकडे येतील, सो 19 आणि -3 19 आणि -3। पुढे काय, 1 आणि -3 1 आणि -3, लक्षात ठेवायचं जे काही इथे व्हॅल्यू आहे त्या चिन्हासहित तिथे घ्यायच्या, चिन्हाला विसरायचं नाही। ठीक आहे, 19 - 3 1 - 3। आता काय, खाली वर, 19 - 3 19 - 3 -3 - 1 - 3 - 1, 19 3 पाठापाठ आहे ना, 57, जर नसेल पाठ करून बघा, 19 - 3 9 3 27, 2 7 3 1 3 1 3 आणि 2 5 57 या ठिकाणी आले। काही घाबरायचं नाही, लाजायचं नाहीये, नसेल पाठ तर करून पहा पटकनी, कॅल्क्युलेशन करायचं, आपल्याला मार्क हवेत। ठीक आहे, पण पाढे पाठही हवे, 10 पर्यंत कमीत कमी पाहिजे, 20 पर्यंत असेल तर बेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, पाढे पाठ करायचे, आता वेळ नाहीये, पटकनी कॅल्क्युलेशन करा, 57 आलेला आहे। सो आता इथे बघा चिन्ह काय येणार, याचं 19 - 3 अधिक वजा 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 57 या ठिकाणी आले, -57 आपण इथे लिहूया, -3 - 1 काय होणार, -3 - 1 -3 होणार। ओके, सो -3 - 1 या ठिकाणी आले, -3 या ठिकाणी लिहूया आपण, -3। ओके, चलो आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, -57 - -3 म्हणजे काय झालं, हे अधिक झालं, सो आपण इथे लिहूया -57 - 3। याचं उत्तर काय होणार, इथे डायरेक्ट लिहायचं उत्तर आपल्याला, -57 - 3 म्हणजे काय झालं, हे अधिक वजा वजा, चिन्ह द्यायचं मोठ्याचं, म्हणून इथे आलं 54। 57 - 3 54 - 54 हे आपलं डीएक्स आला। ठीक आहे, डीएक्स आपला किती आला, -54। चला पुढे पाहूया, आता आपण पुढे डीवाय आपल्याला काढायचं आहे। आता डीवायच्या इथे काय करणार आपण, डीवायच्या ठिकाणी वाय ला थोडा विसरायचं, एक्स घ्यायचं आणि C1 C2 घ्यायचा, 2 2 19 - 3। ओके, चलो 2 2 19 - 3, चलो आता खाली वर, 2 - 3 2 - 3 आणि पुढे काय, 2 - 19 2 - 19, चलो 3 2 6 - 6 या ठिकाणी आले, पुढे 2 - 19 19 2 38 आणि हे वजा चिन्ह, वजा इथे आलं, 38 या ठिकाणी आले, वजा वजा अधिक होणार आता आणि चिन्ह द्यायचं मोठ्याचं, मोठा आहे 38, म्हणून इथे आलं वजा 38 + 6 किती होतात, 38 + 6 होतात 44, -44 या ठिकाणी आले। ओके, चलो आता आपल्याला काय काढायचंय, एक्स काढायचंय आणि वाय काढायचंय। विद्यार्थी मित्रांनो, एक्स काढायला शोधायचं विसरायचं नाही, वाय काढायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, सिली मिस्टेक होतात, त्यामुळं एक्स काढायला विसरायचं नाही आणि वायला सुद्धा विसरायचं नाही। ओके, इथपर्यंत आलं पण काढचं काढलंच नाही, हत्ती गेलं शेपूट राहिलं असं व्हायचं। ठीक आहे, चलो आता आपण काढूया एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू। डीएक्स किती होता आपला मागे, डीएक्स आपल्याला होता -54। ठीक आहे, लिहा इथे -54 - -54। आपला डी किती होता बरं, डी आला होता आमचा, आला होता किती, डी आला होता -8। ठीक आहे, चलो -8 इथे लिहूया। आता मला सांगा भागाकारात, इथे -a आहे, खाली -b आहे, वजा वजा अधिक होतं, कॅन्सल होतं, ए आणि बी इथं राहतं, म्हणजे उत्तर आपलं धनामध्ये येणार, बेरजेमध्ये येणार। ओके,
आता इथे 54 आणि 8 भागाकार जातो का? 54 × 8 दोन्ही भाग द्या, 2 × 4 8, 2 × 2 = 4, 2 × 7 = 14, म्हणजे झालं तुमचं 27/4, हे तुमचं उत्तर आलं. ठीक आहे, किती आलं? 27/4. पुढे वाय कसा काढणार? डीवाय बाय डी. डी आहे इथे, डीवाय आहे -44 आणि डी आहे आपला -8. वजा वजा कॅन्सल होणार इथे, 2 × 8 आणि 2 × 2 = 2, परत 22 इथे किती, तर 4 ने तुम्ही भाग देऊ शकता, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 11/2 या ठिकाणी आलं. ओके, 4 × 1 = 4, 4 × 4 = 4, 2 × 8 11/2 तुमचं वाय आला आणि तुमचं एक्स किती आला? 27/4. म्हणून एक्स कॉमा वाय 27/4 आणि हा आहे किती तुमचा? 11/2. ओके, 11/2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. काय उघड आहे त्याच्यामध्ये? सोपं आहे ना, ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे. आता विद्यार्थ्यांना कन्फ्यूज झाला असेल इथे छेदामध्ये कसं काय उत्तर आलं, येऊ शकतं, छेदामध्ये सुद्धा उत्तर असू शकतात, त्यामुळे घाबरून जायचं नाही. फक्त एकदा व्हेरीफाय करा तुमच्या व्हॅल्यू कुठे गडबडलेल्या आहेत का, आपलं आपण व्यवस्थित सॉल्व्ह करत आलोत, हे तुमचं उत्तर असू शकतं का? नाही असणार, असू शकतं, करेक्ट, त्यामुळे घाबरायचं नाही. ओके, व्यवस्थित स्टेप वाईज सॉल्व्ह करायचं, शांत डोकं ठेवायचं आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं, गेलेला वेळ परत येत नाही त्यामुळे लक्ष द्यायचं. चला आता ही कृती पटकनी पूर्ण करा. आता ही कृती तुम्हाला होमवर्क साठी, ठीक आहे, आजचा होमवर्क पटकनी नोट डाऊन करा. होमवर्क आहे आजचा तुम्हाला, पहिलं इक्वेशन तुमच्यासाठी दिलेलं आहे 3x − 2y = 3 आणि दुसरं आहे 2x + y = 16. ओके, हे दोन तुम्हाला समीकरणं दिलेली आहेत, तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. पहिल्यांदा काय करणार तुम्ही, हे ax + by = c च्या फॉर्मॅटमध्ये आहे का ते व्हेरीफाय करणार. ओके, वरील समीकरणाची निश्चयकांची किंमत डी बरोबर काय, dx बरोबर काय, dy बरोबर काय तुम्ही लिहिणार. ओके, आणि पुढे तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. हे तुम्हाला होमवर्क साठी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू, ओके, हे तुम्ही मला आज कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. चला आता पुढे, आता आपण पाहूया पुढे आहे हे न्यूमेरिकल. आता काही विद्यार्थ्यांना थोडस काल आपण घेतलं आहे पण काहींना थोडंसं कन्फ्युज झालं होतं, म्हणून आता हे पुन्हा घेतोय. आपण काय ठरवलं होतं? खाली आणि वर. ओके, आता 3 × 5, 3 इथे त्यांनी लिहिलं ऑलरेडी, 5 आपण या ठिकाणी लिहूया. आणि विद्यार्थी इथे कन्फ्यूज झाले, 4 × 2 हे लिहायच्या ऐवजी त्यांनी काय लिहिले, इथे 4 लिहिला आणि इथे रिकामी जागा दिली, त्यामुळे इथे 2 तुम्ही इथे लिहिणार. तुम्ही 4 × 2 लिहा किंवा 2 × 4 लिहा, काही फरक पडत नाही, गुणाकार आहे इकडे तिकडे, पण जर तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करत असाल तिथे तुम्हाला चेंजेस करता येत नाही. ओके, गुणाकार तुम्ही इकडे तिकडे लिहू शकता. ओके, सो 3 × 5 = 15, 15 या ठिकाणी आले आणि -4 × 2 = 8 बरोबर, 15 + 8 किती झाले, इथे आले तुमचं उत्तर 7, हे तुमचं उत्तर आहे 7 या डिटर्मिनंटचं. असा प्रश्न तुम्हाला कमीत कमी 1 नाहीतर 2 मार्कांना विचारला जाऊ शकतो. मग जसं की √3 वाला होतं ना मगाचं, ते तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं आणि अशा टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्हाला 1 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित प्रिपेअर करायचं, लक्ष द्यायचं. काय अवघड याच्यामध्ये, अगदी सोपं आहे की नाही? चला आता आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. कोणत्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे? क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे. काय आहे पहिलं? 3x − 4y = 10, 3x + 4y = 10 आणि 4x + 3y = 5, 4x + 3y = 5. काय करणार आपण? दिलेलं समीकरण x + by = c च्या फॉर्मॅटमध्ये आहे का ते आपण पाहणार. कोणता फॉर्मॅट? ax + by = c या फॉर्मॅटमध्ये आहे का ते व्हेरीफाय करणार आणि मग आपण आपल्या क्रेमरची पद्धतीचा रूल वापरणार. चला पुन्हा एकदा लिहूया इथे उकल लिहूया. सो 3x + 4y = 10 हे माझं पहिलं समीकरण x + by = c च्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून मी ऍज इट इज लिहिलं. पुढचं सुद्धा त्या फॉर्मॅटमध्ये आहे, 4x + 3y = 5. ओके, आता आपण काय काढणार? पहिल्यांदा डी काढणार. डी इज इक्वल टू पहिल्या याच्यामध्ये काय येणार, c1 c2 ला विसरूया, 3 आणि 4 इथे लिहूया, 3 आणि 4 इथे आहे, -4 आणि इथे आहे 3, चिन्हाला विसरायचं नाही. ओके, ऍज इट इज लिहायचं इथे. सो खाली आणि वर, 3 × 3 3 × 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय, 4 × -4 4 × -4 काय होणार, हे 3 × 3 = 9, आता हे वजा आहे, 4 × 4 = 16 इथे -16 होतील, म्हणजेच काय, 9 + 16 हे झालं तुमचं उत्तर. किती 9 + 16 किती होणार, हे 25 होतील. ठीक आहे,
सो या ठिकाणी आले 25, डी आपला आला 25. आता आपल्याला काय काढायचंय, आता आपल्याला काढायचंय पहिल्यांदा डीएक्स. चलो डीएक्स निकालते हे, तो डीएक्स बरोबर काय असेल, डीएक्स बरोबर एक्सला थोड्या वेळ विसरायचंय आणि आपण त्या ठिकाणी सी ला घेऊन येऊया. इथे होणार 10 आणि इथे 5, 10 आणि इथे 5 आणि पुढे काय, वजा 4 आणि 3. ठीक आहे, चलो खाली आणि वर, 10 × 3 + 5 × −4, 10 × 3 = 30 होतात, −5 = 20 पण इथे −20 आले. पुढे 30 + 20 = 20 इथे 20 होतील आणि हे तुमचं होईल 50. तुमचं किती आलं डीएक्स, किती आला 50 आला. ठीक आहे, चलो 50 आलेला आहे माझा डीएक्स, डीएक्स आलेला आहे माझा 50. आता आपल्याला काय काढायचंय, डीवाय काढायचंय. सो जल्दी से हम अभी डीवाय को निकालते है. डीवाय बरोबर काय असेल डीवाय, आता तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप खाली लिहित जायचं, असं नाही लिहायचं माझ्यासारखं. ओके, स्टेप बाय स्टेप खाली एका खाली लिहिणं, आपण जसं कृती पूर्ण केली ना मग अशी तशा पद्धतीने. ओके, आता डीवाय साठी काय, वायला थोडा वेळ विसरूया आणि त्या ठिकाणी सी ला घेऊन येऊया. सो 3 × 4 = 3 × 4 आणि ते 10 × 5 = 10 × 5 सगळे अधिक मध्येच आहे त्यामुळे टेन्शन नाही. चला खाली आणि वर, पहिल्या कंसामध्ये 3 × 5 किंवा 5 × 3 लिहा, काही हरकत नाही. ओके, यस, समजलंय सगळ्यांना बऱ्यापैकी. तर 3 × 5 = 5 दुसऱ्या कंसामध्ये 4 × 10, 5 × 3 = 15 + 10 = 40 किती होणार हे, अधिक वजा, वजा चिन्ह द्यायचं मोठ्याच, मोठा कोणे 40 आहे म्हणून चिन्ह येणार वजाच. 40 + 15 किती झाले, 30 × 5 = 25 या ठिकाणी आले 25. जर असं जमत नसेल तर 40 + 15 करा, शून्यातनं 5 जात नाही, हातचा घ्या, इथे राहिले 3, इथे आले 10, 10 × 5 = 5, 3 × 1 = 2, उत्तर आलं तुमचं 25. सो −25 या ठिकाणी आलेला आहे. आता आपण उकली काढूया. उकल काढण्यासाठी काय करणार, एक्स बरोबर काय फॉर्म्युला आपला, dx/dy आणि वाय बरोबर काय, वाय बरोबर आहे dy/dt. डीएक्स किती आला आहे आपला, डीएक्स आलेला आहे 50 × 25, डी किती आपल्याला 25 आलेला आहे. सो 25 या ठिकाणी लिहूया, 25 × 25 = 25 × 2 = 50, एक्स आलेला आहे माझा 2 आणि वाय किती होणार, इथे −25 × 25 आणि इथे आले −1, तुमचा वाय किती आला, −1 आला. ठीक आहे, मग तुम्ही इथे लिहू शकता x, y = 2 आणि 1 हे आपल्या दिलेल्या समीकरणाची उकल आहे. ठीक आहे, समजलं काय उघड होतं याच्यामध्ये, अगदी सोपा होतं की नाही हा प्रश्न, येस. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पटकनी. पुढे आहे 4x + 3y + 4 = 0 आणि 6x = 8 − 5y. ठीक आहे, चलो आता हे कसं आपण सोडवायचं ते पाहूया. पहिलं समीकरण सगळ्यात आधी काय करायचं, ax + by = c च्या फॉर्मॅटमध्ये आहे का ते आपण पाहणार, बघा बरं आहे का नाहीये. हा −4 इथे आहे, त्याला तिकडे घेऊन जायचंय, म्हणजे 4x + 3y = −4 तिकडे जाऊन काय होणार, −4 + अधिक होणार तिकडे, म्हणून इथे 4 आले. पुढचं 6x, आता तिकडे वाय तिकडच्या घरी गेलाय, त्याला इकडे बोलूया, बाबा तू तुझ्या घरी इकडे, तिकडे नको जाऊ. −5 काय होणार, −5y तिकडे येऊन काय होणार, अधिक होणार, तिकडचे वजा इकडे अधिक होतील. सो इथे होतील −5y = 8, जसा तसा तू तुमच्याच घरी राहा, टेन्शन घेऊ नको. ओके, चला आता डी काढूया आपण. डी बरोबर काय काढणार आपण, आता कसा काय आपला डिटर्मिनंट कसा होणार, डी साठी सीला थोडा वेळ विसरूया, 4, 6 × 3, 5 खाली आणि वर. ओके, 4 × 5 + 6 × 3, ओके 5 × 4 = 20, 20 आले या ठिकाणी, −3 = 18, हे झालं तुमचं उत्तर. डीचं उत्तर आलेलं आहे 2, डी आलेला आपला 2. पुढे चलो आगे चलते हे, आता आपण काढूया डीएक्स. डीएक्स कसा काढणार आपण, डीएक्स काढण्यासाठी एक्सला थोड्या वेळ विसरायचं, त्या जागी
सी ला घेऊन यायचं 4 आणि 8, 4 आणि 8, आणि बाकी जसं तसं 3 आणि 5, 3 आणि 5. चलो खाली वर, 4 × 5 + 8 × 3, ओके 5 × 4 = 20, + 8 + 8 = 16, 24 या ठिकाणी आले 24, अधिक वजा, वजा चिन्ह द्यायचं मोठ्याचं, मोठा आहे 24, म्हणून येणार उत्तर इथे -4. डीएक्स काढला आपण, आता डीवाय काढूया. सो डीवाय बरोबर काय असणार आहे, डीवाय बरोबर वायला थोडा वेळ विसरायचं, त्या ठिकाणी सी ला घेऊन यायचं 4 आणि 6, त्या ठिकाणी 4 आणि 8, ओके. चलो पहिला कंस वजा दुसरा कंस, खाली वर, 4 × 8 = 6 × 4, 8 × 4 = 32. चलो 8 × 32 + 6 = 24, या ठिकाणी आले 24, म्हणजे तुमचा डीवाय किती आला, 6 × 2 = 8, या ठिकाणी आले तुमचे 8, डीवाय आलेला आहे 8. आता आपल्याला काय करायचं आहे, उकल काढायची आहे. सो उकल काढण्यासाठी काय करणार तुम्ही, उकल काढण्यासाठी काय आपला फॉर्म्युला, एक्स बरोबर असेल आपला येस dx बाय डी, आणि वाय बरोबर काय असेल, dy बाय डी, करेक्ट. एक्स डीएक्स किती लिहिला आहे तुमचा, डीएक्स आहे या ठिकाणी वजा चार, डी आहे किती 2, सो बे दुने 4, या ठिकाणी आले -2, आणि वाय किती येणार तुमचा, वाय बरोबर dy आहे ते 8/2, 2 आहे ना, येस, आणि बे 1 बे 2 = 8, वाय तुमचा आलेला आहे 4. सो तुम्ही ते आन्सर लिहू शकता x, y = -2 आणि 4, ही तुमच्या समीकरणाची उकल आहे. आलं लक्षात काय उघड होतं याच्यामध्ये, सोपं होतं की नाही, येस. आता पुढचं जे न्यूमेरिकल आहे तुम्हाला होमवर्क साठी, हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी, आणि बऱ्यापैकी तुमचं हे जे क्रेमरची पद्धत आहे या ठिकाणी संपत आहे. आता आपण हे तुम्हाला होमवर्क साठी तुम्ही करायचं आहे, याचा आन्सर मला तुम्ही काय करायचंय, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. आणि आजची प्रेझेंट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये द्यायची आहे, ठीक आहे. चलो आता आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये, ज्याच्यामध्ये आपण आता बऱ्यापैकी आपण रिव्हिजन घेतलेली आहे, उद्याचा जो नवीन चॅप्टर आहे तो आपण सुरुवात करूया. बऱ्यापैकी तुमचे मार्क कव्हर झालेले आहेत, आणि हळूहळू आपण जे काही हॉट क्वेश्चन आहे ते सुद्धा शेवटी कव्हर करणार आहोत, ठीक आहे. चलो आता आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये, धन्यवाद.